नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी मोहिमेचा एक्स्क्लुसिव्ह ग्राउंड रिपोर्ट सर्वात प्रथम आपण झी चोवीस तासवर बघत आहात नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबवलं आहे स्थानिक नागरिकही जिथे पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी खडतर प्रवास करत अडचणींवर मात करत या ठिकाणी सर्वात प्रथम पोहोचलंय आमचं झी मीडिया भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात एक दोन नव्हे तर तब्बल एकतीसहून अधिक नक्षली टिपण्यात आले हा भाग देशाला पहिल्यांदा आम्ही दाखवत आहोत प्रचंड कठीण मात्र परिणामकारक आणि नक्षल चळवळींचं कंबर्ड मोडणाऱ्या या अभियानाचा हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट आपण बघत आहात बावीस तारखेला नक्षल आणि पोलिसात झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले तो हाच परिसर आहे हीच ती इंद्रावती नदी आहे जिच्या पात्रा शेजारी हा मोठ्या प्रमाणात चकमक झाली ही आणि त्यात एकतीस नक्षलवादी ठार झाले हा आकडा अजूनही काही प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र आतापर्यंत जो आकडा आलेला आहे तो एकतीसचा आहे आणि हे जे आहे ते आपल्याला आता इथं साहित्य दिसून येत आहे जे नक्षलवादी होते ते इथे त्यांचं जे जे साहित्य आहे दैनंदिन जीवनातल्या ज्या वस्तू आहेत त्या इथे आता तशाच पडलेल्या आहेत झी मीडिया पहिलं चॅनल आहे जे इथे आता आलेलं आहे इथपर्यंत पोहोचलेला आहे अतिशय दुर्गम असा हा परिसर आहे ही इंद्रावती नदी आहे या इंद्रावती नदीच्या एका तीरावर छत्तीसगड तर दुसऱ्या तीरावर महाराष्ट्र रा, राज्य आहे आणि ज्या दिवशी इथे नक्षलवादी आलेले होते त्या दिवशी त्यांची इथे एक मिटिंग असल्याचं सांगण्यात येत आहे आणि हीच गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना समजली आणि त्यांनी हालचाल करत नक्षलवाद्यांना टिपलं आता जे इथं साहित्य दिसून येत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं दैनंदिन वस्तू आहे हा सुई दोरा आहे सुई दोरा त्याचबरोबर हा बेल्ट आ, ही पिट्टू वॉटर बॅग आहे ही या वॉटर मध्ये पाणी ठेवलं जातं ह्या तशाच पडून आहेत साहित्य तेलाची शिशी काही बन्यान अंडर गार्मेंट्स तशाच पडलेल्या आहेत चपला आहेत साहित्य देखील आहे हे पत्र आहे देवनागरीमध्ये लिहिलेलं पत्र आहे मात्र भाषा जी आहे बोली जी आहे ती बोली आहे माडिया माडिया बोली आहे आणि इथे सुरुवातीला जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता प्रिय कॉम्रेड सुमन बहिणी निकू तरफ लाल सलाम कॉम्रेड जी आर बी लेटर रासाना ही आहे ही कोणते कॅडरनी आपल्या नातेवाईकांना किंवा सोबतचे जे कॉम्रेड आहेत त्यांना लिहिलेली आहे दुसरं एक असंच पत्र आहे कॉम्रेड सुमान दिदी क्रांतिकारी लाल सलाम भाषा लिपी देवनागरी आहे मात्र बोलीभाषा जी आहे ती माडी आहे इथे जो आहे तो इथे ते एन्काउंटर झालेला आहे याचा हे जे मोठं दिसत आहे या दगडाच्या आड नक्षलवाद्यांनी लपून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पलीकडे असलेले जे सुरक्षा यंत्रणा होते जे पोलीस जवान होते त्यांनी त्यांना टिपलं आणि इथे जो चकमक झाली त्याची साक्ष देणारी इथे साक्ष देखील आहेत ही कार्ट्री आहेत ही हे कार्ट्रीजेस आहेत टी शेल्स आहेत थ्री नॉट थ्री ज्या बंदुका आहेत त्या बंदुकांचे हे कार्ट्रीज आहेत ते इथे पडलेले आहेत ते, ते आताही आहेत इथे जिकडे तिकडे अशा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याचं आहे साहित्य जे दिसून येत आहे ते इंजेक्शन पासून कापूस पासून टूथपेस्ट दैनंदिन जीवनाच्या ज्या काही साहित्य लागतं ते साहित्य इथे दिसून येत आहे हे साहित्य अजूनही असंच पडलेलं आहे काही बॉडीज नंतरही पाण्यावर तरंगताना आढळलेले आहेत हे जे पात्र आहे या पात्राच्या शेजारी अजून आपल्याला पाण्यातही काही मोठ्या प्रमाणात साहित्य पडलेलं आहे त्यांचे कपडे वगैरे आहेत मात्र जे पहिलं चॅनल आहे झी मीडिया आहे इथे इथपर्यंत आलं इथपर्यंत येण्यासाठी कमीत कमी, -कमी दहा किलोमीटर आम्हाला पायी चालावं लागलं कुठे दगड कुठे नदीतून छातीभर पाणी आम्ही हे पार करत इथे आलो इथे येणं तेवढं सोपं नाही आहे कॉम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि आम्ही पहिल्यांदा दर्शकांसाठी देशातील राज्यातील दर्शकांसाठी हे इथे साहित्य दाखवत आहोत हे पहिली दृश्य आहे जे टीव्ही वर तुम्हाला इथे दिसून येतील व्हिडिओ तर एकूणच ज्या ठिकाणी ही चकमक झाली ज्या ठिकाणी तर ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली त्या प्रत्यक्ष घटनास्थळावरून हा सगळा ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत थेट चर्चा करूयात जितेंद्र यांच्याशी जितेंद्र खरं तर आपण दहा किलोमीटरचा हा पायी प्रवास केला किती खडतर होता हा प्रवास आणि एकूणच त्या ठिकाणचं वातावरण तुम्ही बघितलं तर आपल्या जवानांचा विचार केला आणि तिथली परिस्थिती पाहता ही मोहीम यशस्वी करणं आपल्या जवानांसाठी किती कठीण होतं असं आपल्याला वाटतं नक्कीच स्वाती कारण ही जी मोहीम आहे ही मोहीम प्रॉपर इनपुट परफेक्ट इनपुट आणि समन्वयाचा समन्वय करत पो गडचिरोली पोलिसांनी ही मोहीम यशस्वी केलेली आहे गडचिरोलीच्या इतिहासातील ही सर्वात पहिली आणि सर्वात मोठी अशी मोहीम आहे ज्यात एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे या मोहिमेकडे जर बघितलं एकूणच आणि हा जो काही परिसर आहे हा जर बघितला तर नक्षलवादी हे या जंगलातल्या जी प्रत्येक खडा खड़ा माहिती असलेले असे नक्षलवादी आहेत त्यांच्या बिमोड करणं हे पोलिसांसाठी नेहमीच एक आव्हान असतं कारण पोलिस हे तिथलेच असतील अशातला भाग नाही आहे पोलीस हे क कुठले बाहेरचे असतात कधी दुसऱ्या जिल्ह्यातले असतात आणि याचाच फायदा नक्षलवाद्यांना होतो आणि नेहमी नक्षलवादी हे पोलिसांवर भारी पडतात मात्र कुठलीही इजा न होता कुठलीही कॅज्युलिटी न होता कुठलाही जखमी न होता पोलिस गडचिरोली पोलिसांनी हे साध्य करून दाखवलेलं आहे आणि एक तीस नक्षलवाद्यांचा खात्मा केलेला आहे एकूण हा जो परिसर आहे हा अतिशय दुर्गम परिसर आहे इंद्रावती नदी आहे इंद्रावती नदीच्या एका तीरावर महाराष्ट्र आहे तर दुसऱ्या तीरावर छत्तीसगड आहे इकडनं कारवाई करून छत्तीसगडमध्ये जाणं आणि छत्तीसगडमध्ये कारवाया करून येणं हा नित्याचाच नक्षलवाद्यांचा इकडचा उद्योग असतो मात्र जी ही प्रत्यक्ष मोहीम राबवल्या गेली ती अतिशय गुप्त अशा प्रकारे राबवण्यात आलेली आहे आणि त्याचंच हे फलित आहे की दक्षिण गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यात आता गडचिरोली पोलिसांना यश मिळालेलं आहे त्यापाठीमागचं आणखी दोन कारणं महत्त्वाचे सांगता येतील एक महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेत तीन आ, दो दोन दिवस चाललेल्या दोन्ही चकमकीमध्ये तीन मोठे कमांडर्स जे आहेत जे टॉपचे लीडर्स आहेत त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता जी ही चळवळ आहे दक्षिण गडचिरोलीतली ती नेतृत्वहीन झालेली आहे सध्या तरी ती नेतृत्वहीन आहे असंच म्हणावं लागेल दुसरं असं की हा जो समन्वय होता आणि सकाळी जी ही मोहीम सुरू झालेली होती सकाळी जवळपास साडेसहाच्या सुमारास ही मोहीम सुरू झालेली होती आणि दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ही मोहीम संपली ही संपल्यानंतरही तिथे जे आ, गडचिरोलीचे जे नक्षलवादी होते तिथे जे दुरून आलेले होते काही तेलंगणाचे लीडर्स होते तिथे त्यांचं जे साहित्य होतं ते तसंच पडून आहे काही प्रमाणात जे साहित्य होतं ते कारण महत्त्वाचं जे साहित्य असेल ते पोलिसांनी नक्कीच जप्त केलेलं असेल मात्र जसं त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या काही गरजा असतात पिण्यासाठी पाणी असतं ते आपण बघितलेलंच आहे त्याचबरोबर महत्त्वाचा एक दुसरा एक मुद्दा येथे स्पष्ट होतोय की महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती कारण सोळा मृतदेह हे महिलांचे सापडलेले आहेत त्यामुळे महिलांचं स्थान अजूनही नक्षलवादी चळवळीमध्ये कमी झालेलं नाही किंवा त्यांची संख्या कमी झालेली नाही हे देखील एकदा पुन्हा सिद्ध होतोय एक एकूण च हा जो ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे हा तिथे जाऊन प्रत्यक्ष केलेला आहे आणि हा केवळ झी मीडियाकडे आहे आपण पहिल्यांदा हे प्रेक्षकांना दाखवतोय यातून एकच आपल्याला साध्य करायचं होतं हे की नेमकं काय घडलं वस्तुस्थिती काय होती याची सत्यता काय आहे आणि हे सत्य जगासमोर आणणं हे देखील तेवढंच महत्वाचं होतं कारण पोलिसांनी जे अतुलनीय कामगिरी केलेली आहे ती अतुलनीय कामगिरी देखील नागरिकांना दाखवणं आपलं कर्तव्य आहे आणि याच कर्तव्यातून हे आपण पूर्ण हा ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन yes. नक्कीच जितेंद्र तर पोलिसांचं पोलिसांची जी अतुलनीय कामगिरी आहे ती निश्चितच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे आणि जितेंद्र खरंच तुमचं कौतुक याचं श्रेय सगळं तुम्हाला जातं की त्या ठिकाणी जाऊन हा दहा किलोमीटरचा खडतर प्रवास करून तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि हा हे सगळ्या त्या ठिकाणचं जे वास्तव वा आहे हे सगळं छायाचित्रीकरण तुम्ही केलं आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत हा ग्राउंड रिपोर्ट पोहोचवला खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं आणि खूप सारं कौतुक तास एक पाऊल पुढे